नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्रीराम पाटील, श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण तुरीच्या भावाविषयी माहिती जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर 10,300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। मित्रांनो, मागील हंगामात आपण जेव्हा तूर विकली जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये, तर सरासरी आपल्याला 7,000 ते 7,500 भाव मिळाला। केंद्र सरकारने तूर आयात केली होती, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तूर विकून टाकली होती। आता यावेळेस केंद्र सरकारने तूर आयात जरी केली तरी आपल्याला भाव चांगला दर भाव मिळू शकते, दर चांगला मिळू शकते। माझा एक विचार म्हणते की 11,000 तुरीला भाव मिळू शकतो सध्या 8 ते 10 दिवसात, त्यानंतर भाव कमी होतील आणि मार्च एप्रिल नंतर चांगली सुधारणा होईल। प्रत्येक शेतकऱ्यांना 14 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल हा दर मिळू शकतो, हा माझा अंदाज म्हणते मित्रांनो। कारण जून ते जुलै महिन्यात शेतकऱ्याला 12,000 रुपये क्विंटल दर मिळाला होता। आपण जर शेतकऱ्यांना माझ्याहून जर विचार केला तर मी दरवर्षी एका एकरावर 10 क्विंटल तूर काढतो, यावर्षी मला जवळपास 5 क्विंटल व्हायची अपेक्षा आहे, म्हणजे जवळपास 50% घट झाली। काही शेतकऱ्यांना तर 60 ते 70% तुरीचं उत्पन्न कमी झालं आहे। आपण आपल्याहून विचार करा शेतकरी मित्रांनो, हे पूर्ण 3-4 स्टेटमध्ये हे उत्पन्न कमी आहे। तर आपल्याला उत्पन्न कमी झालं पण आपल्याला भावात कवर करून आपल्याला मालाचं नियोजन करता येईल। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी एकच विचार करायला पाहिजे की आपण व्यापारी सारखं विचारून थोडाफार विचार केला तर आपल्याला 2 पैसे सुटू शकतात। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।